शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला, 24 कोकरांचा मृत्यू। शिराळा तालुक्यातील कापरी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 20 कोकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 7 कोकरे जखमी झाली आहेत। तसेच या ठिकाणी 4 कोकरे बिबट्याने लंपास केली आहेत। ही घटना काल सायंकाळीच्या सुमारास कापरी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील पाझर तलावाजवळ असणाऱ्या श्रीकांत जयसिंग पाटील यांच्या शेतात घडली। रेड येथील मेंढपाळ सुभाष तांदळे यांची मेंढरे श्रीकांत पाटील यांच्या शेतात बसविण्यात आली होती। कोकरांना त्यांनी कुंपण वजा तात्पुरता आडोसा केलेला होता। तांदळे हे त्यांच्या राखणीसाठी दिवसभर थांबले होते। सायंकाळी 6 वाजल्यानंतर जेवण आणण्यासाठी ते गावाकडे गेले असता त्याचा फायदा घेत शेजारच्या ऊसाच्या शेतात दवा धरून बसलेल्या बिबट्याने कुंपणावरून उडी मारत हा हल्ला केला। कोकरांचा आवाज ऐकून शेताचे मालक श्रीकांत पाटील यांनी शेताकडे धाव घेतल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला। मेंढपाळ सुभाष तांदळे यांनी हे विदारक चित्र पाहताच ताहो फोडला। या घटनेने तांदळे यांचे जवळपास 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच निवासी वनक्षेत्रपाल सचिन जाधव वनरक्षक बाबा गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। या परिसरात वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।